नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सायबर सुरक्षितता सायबर गुन्हेगारी हे शब्द आता आपल्या चांगल्याच परिचयाचे झालेले आहेत किंबहुना जेव्हा एखादं तंत्रज्ञान आपल्यापाशी पोचतं तेव्हा त्याच्या उणे अधिक बाजूंसहित ते आपल्यापाशी पोचलेलं असतं नवीन तंत्रज्ञानाचे जेव्हा काही फायदे असतात तेव्हा त्याचे तो ते तोटेही ते असतात असं जेव्हा सगळ्या बाबतीमध्ये आपण वारंवार म्हणतो आणि आज स्मार्ट सिटीमध्ये सायबर युगात जगताना या सगळ्या बाबींचा विचार हा प्राधान्याने व्हायला हवा इंटरनेट कॉम्प्युटर एटीएम प्लास्टिक मनी क्रेडिट कार्ड नेट बँकिंग या सगळ्या गोष्टींच्या भोवऱ्यामध्ये आज आपण अडकलेलो आहोत या सगळ्या उत्क्रांतीच्या भोवऱ्यामध्ये आपण जेव्हा गुरफटले गेलेलो आहोत तेव्हा असे गुरफटलेले आहोत की आज तिथे आहोत मात्र असताना सुरक्षितता हा मूलमंत्र जपायला हवाच हवा नेमका कसा तोच आहे आजच्या भागाचा विषय सायबर गुन्हेगारी आणि जनजागृती आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह सर सर नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते सरांना आपण जाणतोच ते म्हणजे सायबर आणि महिला आणि मुलं सुरक्षितते या दृष्टीकोनातनं सरांचं महत्वपूर्ण कार्य आहे रिजेश सिंह सर हे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम बघतातच बरोबरीने त्यांचे अनुभव जे ते लेखणीद्वारे त्यांनी उतरवलेले आहेत क्वांटम सीज या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून हे पुस्तक जे आहे ते उपखंडामध्ये पहिल्या पन्नास पुस्तकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे आज त्यांच्याकडून आपण सुरक्षितता खास म्हणून सायबर सुरक्षितता या मुद्याविषयी जाणून घेत हो। आहोत आणि त्या दृष्टिकोनातून तुमचे प्रश्न जे ते आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना शून्य बावीस हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहे छोटेशी नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी करा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी जेव्हा आपण म्हणतो की सायबर गुन्हेगारी तर नेमकं म्हणजे काय माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार दोन प्रकारचे सायबर गुन्हे असतात एकतर जिथे कम्प्युटर हा टार्गेट आहे जसे हॅकिंग सदस्य जे गुन्हे आहेत जिथे किंवा वेबसाईट डिफेसमेंट हे फक्त कंप्युटर जिथे किंवा कंप्युटर सिस्टम टार्गेट आहेत अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे गुन्हे म्हणजे कम्प्युटर जिथे साधन म्हणून वापरलं जातं ट्रॅडिशनल क्राईम असतील म्हणजे ड्रग्ज विकत असते असेल कुणी किंवा फसवेगिरी करत असेल फ्रॉड करत असेल यात त्यात माहिती व तंत्रज्ञानाचा किंवा कॉम्प्युटर साधनांचा वापर केला तर हे गुन्हेही आयटीएक्ट खाली मोडतात तर यांना एकंदरीत आपण सायबर गुन्हे असं म्हणतो म्हणजे आज तंत्रज्ञानाचे आपण मी म्हटलं बोऱ्यामध्ये अडकलेलो आहोत पण आपल्याला कल्पना नसते की आपल्या इनबॉक्समध्ये ॲपमध्ये आप किंवा आपल्या क्रेडिट कार्डामध्ये प्लास्टिक मनी मध्ये तो धोका दडलेला आहे तो धोका तो ओळखायचा कसा प्रॉब्लेम असा झाला आहे की जे आपले पोलिसिंगचे ट्रेडिशनल मॉडेल्स आहेत त्याच्यात काय आहे कुठे ना कुठे आरोपी रेकॉर्डवर असतं किंवा आपल्याला त्या कि आरोपीपर्यंत पोहोचता येतं इथे काय झालंय की आरोपी कुठल्या देशात बसलेला आहे तो कसा आहे मेल आहे फिमेल आहे रेकॉर्डवर आहे नाही आहे कोणाला काही माहिती नाही आणि ड्यू टू दिस एनेबलमेंट जास्त लोक क्राईम करायला लागतात इंटरनेटवर कारण एनॉमिनिमिटी आहे ज्युरिस्डिक्शनचा प्रश्न येतं कुठल्या देशात तो बसला आपल्याला माहिती नाही आहे आणि यामुळे लोक एनेबल होतात असे गुन्हे वाढत चाललेले आहेत म्हणजे मागच्या वर्षी सायबर गुन्हे फक्त सायबर गुन्हे दोन हजार महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत आणि दरवर्षी मला वाटतं की जसं दोन हजार अकरामध्ये हे गुन्हे पाचशेपेक्षा पेक्षा कमी होते बर... पण आता मागच्या वर्षी दोन हजारपर्यंत आले मला वाटतं यावर्षी अजून पाचशे किंवा हजारने याच्यात हे दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ होईल म्हणजे तंत्रज्ञानाची किमया म्हणतात तीही अशी म्हणजे कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय मार्गदर्शनासाठी तुमच्या परवानगीने तो घेऊ नमस्कार राठोड आपल्याशी बोलतायत बोला नमस्कार 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 सर हे सायबर सायबर जे गुन्हे आहेत तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे कलम आहेत आणि त्या कलमानुसार त्यांच्या शिक्षेची प्रणाली आहे ती कशी आहे नाही ते आय टी अॅक्टमध्ये आहे आय टी अॅक्टमध्ये आपण बघा बेसिकली सेक्शन सिक्स्टी सिक्समध्ये हॅकिंगपासून फिशिंगपासून स्पॅम ईमेलपासून ॲक्सेसिंग कम्प्युटर रिसोर्स मॅलिशियसली असे सगळे गुन्हे आहेत पण तुम्हाला एक आश्चर्याची बाब सांगतो जे आय टी अॅक्टबद्दल लोकांना माहिती नाही की सेक्शन त्रेचाळीस खाली त्याच्यात सिव्हिल रेमेडीजही आहेत ज्याला ॲडज्युडिकेशन आपण म्हणतो तर आपण सिव्हिल रेमेडी आणि क्रिमिनल कंप्लेंट हे पॅरलली दाखल करू शकता तर आयटीएक्टमध्ये गुन्हा असेलच पण आपण कॉम्पेन्सेशन करता सिव्हिल रेमेडी जे आहे आद्डु, ॲज्युडिकेशन आद्डु, अधिकाऱ्याकडे याच्याबद्दल आपण लवाद दाखल करू शकता तर बरोबर आहे हां तर ट्रेडिशनल गुन्ह्यामध्ये तुम्हाला फक्त पोलीसकडे जाणे किंवा इतकंच रिकोर्स असतो इथे आपण कॉम्पेन्सेशन सुद्धा घेऊ शकता आणि क्रिमिनल कंप्लेंट सुद्धा करू शकता सर जेव्हा कनेक्टिव्हिटी हा आजचा परवलीचा शब्द आहे म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आज हव्याच आहेत पण हव्याच आहेत म्हणताना सुरक्षितता नेमकी काय काय बाळगावी पण टप्प्याटप्प्याने काही मुद्द्यांवरती आपण प्रकाश झोडा जाऊया अच्छा बेसिक जसे हे आहेत की आता काय इंटरनेटवर तुमची आयडेंटिटी जी आहे फक्त ते तुमचा पासवर्ड आहे आणि तुमचा पासवर्ड कुठे शेअर झाला किंवा कॉम्प्रोमाइज झाला तर तुमची संपूर्ण आयडेंटिटी कुठला दुसरा माणूस तो घेऊन तुमच्या वतीने पैसे काढू शकतो क्राईम करू शकतो तर पासवर्डचं प्रोटेक्शन सगळ्यात मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तर पासवर्ड ठेवताना पासवर्ड एकतर दर महिन्याला पासवर्ड चेंज करा <laughs> माझी अशी विनंती आहे की आज हा कार्यक्रम बघितल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांनी आपला पासवर्ड चेंज करावा <laughs> आणि पासवर्ड ठेवताना असा सोपा पासवर्ड ठेवू नका जे म्हणजे गेस करण्यासारखं असेल की तुम्ही तुमचा गाडीचा नंबर ठेवला की तुमचं नाव आणि वन टू थ्री ठेवला किंवा जगात मला वाटतं चाळीस पन्नास टक्के लोक पासवर्ड हा पासवर्ड ठेवतात फक्त पासवर्ड पी ए डे, डे, डे डे, पी एस डब्ल्यू ओ आर डी पी एस एस डब्ल्यू आर डी किंवा पासवर्ड वन टू थ्री हा सगळ्यात कॉमन पासवर्ड आहे तर पासवर्ड थोडेसे कारण काय आहे की हॅक करणारे जे तुमच्या पासवर्डला हॅक करतात ज्याला आपण डिक्शनरी अटॅक म्हणतो ते अशी डिक्शनरी लावतात त्याच्या मागे की नावं काय काय आहेत तर भारतीय नावांची लिस्ट असेल त्या नावा पुढे वन टू थ्री लावून असे सगळे अटॅक करत असतात आणि ऍडव्हान्स कम्प्युटर असल्याने एका मिनिटाला ते हजारो किंवा लाखो लॉगिन अटेम्प्ट करतात आणि त्यात एक कुठला तरी लॉगिन अटेम्प्ट लागतं आणि झालं की तुमचा पासवर्ड मग कॉम्प्रोमाइज होतो पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाला की तुमच्या वतीने तो ईमेल पाठवू शकतो हो, धमकी देऊ शकतो हो, काही करू शकतो हो। किंवा फेसबुकवर आक्षेपारे पोस्ट टाकू शकतो आणि हे तुम्हाला प्रूव्ह करणं खूप कठीण होईल की तुमच्याकडून झालेलं नाही बरोबर आहे पुढचा फोन आहे रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून नमस्कार नमस्कार माझे तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की फेसबुकला अयोग्य आयोग्य कॉमेंट अयोग्य फोटो किंवा चुकीचे काही संदर्भ अस प्रत्येकाने काय दक्षता घ्यावी त्या संबंधी फेसबुक हँडल करताना हा पहिला प्रश्न दुसरा असं की विद्यार्थी रशेमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता या विषयावर एखाद पाठ्यक्रमामध्ये एखादा धडा असेल तर उत्तंग, उत्तंग तो ठेवला जावा असं वाटतं एक पोलिस अधिकारी म्हणून आपण काय कॉमेंट कराल याबद्दल आणि तिसरं असं की सायबर एकूणच नियंत्रणाच्या दृष्टीने टाइमिंग असो किंवा सायबर तिथे असतो येतं कोण जातं याबद्दल पोलिस कशन कशा प्रकारचे नियंत्रण ठेवतात दक्षता म्हणून धन्यवाद धन्यवाद सोशल ऍप्स मधल्या कमेंट्स अश्लील अश्लील मजकूर धमकी देणारे मजकूर ह्या गोष्टी खूपच सर्वसामान्य आहेत गुन्हेगारी जगत कसं या बाबतीमध्ये सक्रिय असतं आणि सेल कसं सक्रिय असतं माझं म्हणणं आहे की दुखावना, दुखावना सदसद विवेक बुद्धी वापरा म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की हे चुकीचं आहे किंवा कुठ्या कुठल्या महापुरुषाबद्दल आहे किंवा कोणाच्या धार्मिक दुखावणा भावना दुखवणार असतील किंवा कुठल्या महिलेबद्दल आहे ते पोस्ट करू नका तुमच्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करा कारण इंटरनेट काही हे वेगळं नाही आपल्या आयुष्याचाच भाग आहे आणि जे तुम्ही नॉर्मल तुमच्या संभाषणात म्हणू शकत नाही ते इंटरनेट म्हणू नका कारण काय आहे की शेअर करताना लाईक करताना फॉरवर्ड करताना आपल्याला माहित नसतं की आपण कुठे कायद्याची बाउंड्री क्रॉस करतो अगदी बरोबर तर जर तुम्ही असे पथ्य पाडले तर तुम्हाला कधी याचा प्रॉब्लेम होणार नाही एक सोपा मंत्र आहे सदसद त्यांनी <laughs> एक छान मुद्दा मांडला तो म्हणजे मदे। की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शाळांमध्येच हा एक पाठ असावा का सायबर शिक्षण मला वाटतं की स्कूल्स याबद्दल प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक शाळेमध्ये पाठ्यक्रमात आहे की नाही मला माहीत नाही पण हे खूप उत्तम सजेशन <laughs> आहे आणि मी याबद्दल शिक्षण विभागाशी संभाषण करणार आहे आणि मी त्यांना अशा सजेशन देणार आहे यांच्या वतीने की याचा पाठ्यक्रमात सहभाग असावा कारण हे खूप असेन्शियल झालेलं आहे काय आहे की आमच्या जनरेशन आहेत आम्ही टेक्नॉलॉजी शिकलो पण ही मुलं जी आहेत आता हे दे बॉर्न विथ टेक्नॉलॉजी तर त्यांना आपल्याबद्दल आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीबद्दल जास्त माहिती आहे पण सुरक्षिततेबद्दल कमी माहिती आहे कारण जर तुम्ही आपल्याच मुलांना विचाराल तर तुम्हाला सांगतील की ते नावं पासवर्ड फोटोज सगळे शेअर करतात तर याबद्दल एक त्यांना माहिती असणं आवश्यक आहे की आपण काय शेअर करू शकतो काय शेअर करू शकत नाही किंवा त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे कुठेतरी संभाषण असणं आवश्यक आहे यात शाळेंमध्ये किंवा घरी या विषयावर बोलणं मला वाटतं की होत नाही कारण पेरेंट्सना टेक्नॉलॉजीबद्दल माहिती नसतं बरोबर आणि मुलांना माहिती असते पण त्यांना त्याचे तोटे माहीत नसतात इतके तर याबद्दल घरी बोलावं टेक्नॉलॉजीबद्दल किमान बघावं की कि तुमचे मुलं कुठले ॲप्स वापरतात त्यांच्या फ्रेंड फ्रेंडलिस्टमध्ये कोणकोण लोक आहेत किंवा त्यांना सांगा की कुणीही जर चॅटवर तुम्हाला पर्सनली भेटण्याची रिक्वेस्ट करत असेल तर हे इमिजिएटली कळवणे कारण असे चाइल्ड प्रेडिटर्स पीडो फाईल्स वगैरे वगैरे असतात हे लोक मुलांसारखे प्रोफाईल ठेवतात आपल्याला प्रोफाईल नंतर काही माहिती नसते की हा माणूस खऱ्या आयुष्यात कोण आहे खरी ती व्यक्ती अस्तित्वात आहे का, का नाही तर याबद्दल मुलांना ट्रेन करणं आणि त्यांना याबद्दल काय तोटे आहेत याच्याबद्दल माहिती देणं मला वाटतं खूप आवश्यक आहे सर मुलांच्या बाबतीमध्ये सुरक्षितता असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला होता मगाशी बोलताना तो म्हणजे कार्यशाळेंचा आज जेव्हा एक मोठा वर्ग असा आहे की जो सायबरच्या जाळ्यामध्ये अलगदपणे अडकलेला आहे आवडीसाठी छंदासाठी किंवा कामासाठी मग या सगळ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून साक्षरता साक्षरतेच्या वा वाटेवर नेता येऊ शकतं मला वाटतं याबद्दल एन जीओ किंवा शाळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे बरं आणि पोलीस स्टेशन सुद्धा किंवा जिल्हा पोलीस दल जे आहेत ते कार्यशाळा घेत असतात पण कार्यशाळा म्हणजे त्याला लिमिटेड अप्रोच असते तर पोलीस स्टेशन किंवा पोलीस डिपार्टमेंट हे दहा कार्यशाळा घेणार पण बाकी लोक जे आहेत त्यांनी आता सहभाग करायला हवा जसं म्हणजे जे सॉफ्टवेअर कंपनीज आहेत किंवा याबद्दल नॅसकॉमने खूप काम केलेलं आहे कार्यशाळांबद्दल डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाने खूप काम केलेलं आहे आणि मी जिल्ह्यात बघितलं आहे की असे प्रोफेशनल्स असतात सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्स तर ते प्रबोधन करतात म्हणजे आमच्या पोलिसवाल्यांकरते करतात इन्व्हेस्टिगेशनबद्दल तसंच लोकांकरता प्रबोधन करतात तर पुण्यात मी बघितलेलं आहे की खूप लोक असे ॲक्टिव्ह आहेत तर अशा लोकांना आपण त्यांना सांगूया की लोकांकरता कार्यशाळा घ्यावी आणि सिंपल टिप्स असतात सिंपल टिप्स दिलं की आपल्याला पासवर्डबद्दल असेल किंवा डिव्हाइसबद्दल असेल एप्स बद्दल असेल महिलांबद्दल असेल तर या सिंपल स्टेप्सनी आपल्याला काळजी घेत आहेत खरं सुरक्षितता हा एक महाजंजाळ शब्द न वाटता खूप सोप्या पद्धतीने ते अंमलात आणाय शक्य आहे जेव्हा जर हो, आपण संगणकाची सुरक्षितता असं म्हणतो तेव्हा कोणते मुद्दे येतात की जे घरापासून कचेरीपर्यंत सगळीकडे आपण अगदी सहजपणे अंमलात आणू शकतो आणि सुरक्षितताही पाळू शकतो एक तर मी सुरुवातीला सांगितलं की पासवर्ड आपण जे आहे पासवर्ड सिक्युरिटी याला पासवर्ड आपण चेंज करावा पासवर्ड कॉम्प्लेक्स ठेवावा जितकं तुम्ही डिफिकल्ट पासवर्ड ठेवणार म्हणजे त्यात कॅपिटल शब्द टाकणार किंवा ज्याला आपण अल्फा न्युमरी कॅरेक्टर म्हणतो किंवा स्पेशल कॅरेक्टर्स असं म्हणतात एक्सक्लेमेशन मार्क वगैरे असतील हे टाकावे जेणेकरून त्याला क्रॅक करणं कठीण होईल याच्या व्यतिरिक्त घरी आपण जेव्हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये एक संकल्पना आहे ज्याला आपण म्हणतो इंटरनेट पॅक अच्छा तर मुलं आणि पेरेंट्स हे बसतात आणि इंटरनेट पॅक करतात की काय काय परमिसिबल वापर आहे जसं की तुम्ही एकट्या रूममध्ये कॅमेऱ्याचा वापर करणार नाही किंवा तुम्ही कुठल्या तुमचे फोटो तुम्ही दुसऱ्याशी शेअर करू शकता की नाही की तुम्ही फेसबुकवर काय पोस्ट करणार काय नाही पोस्ट करणार याच्याबद्दल घरी इंटरनेट पॅक्ट असतं अच्छा आणि मला वाटतं आपल्याकडे ही संकल्पना घेण्यासारखी आहे अगदी की मुलांनी आणि पालकांनी बसावे आणि ठरवावे की काय काय परमिसेबल यूज आहे दुसरं असं करता येतं की तुमचा कम्प्युटर अद्यावत ठेवा लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम ठेवा कारण जे जुने ऑपरेटिंग सिस्टम असतात त्यांचे सगळ्यांना फॉल्ट्स माहीत असतात फ्लॉज माहीत असतात बग्स माहित असतात तर कुठलाही हॅकर तुमच्या कंप्युटरवर जर तुम्ही जुना व्हर्जन वापरत असाल सॉफ्टवेअरचा तर त्याच्यावर तुमच्या कंप्युटरवर कंट्रोल करू शकतो आपल्याला माहित नसतात की जगात मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ कम्प्युटर्स जे आहेत ते हॅकर लोक बॉट म्हणून वापरतात म्हणजे तुमचं स्वतःचं घरचं कंप्युटर क्राईममध्ये असेल आणि तुम्हाला माहित नसेल कारण त्याला रिमोट कंट्रोलने कोणीतरी वापरत आहेत आणि असे बॉटनेट ऑपरेटर असतात जगात जे असे लाखो कम्प्युटर्स कंट्रोल करतात तर याबद्दल तुम्हाला लेटेस्ट अँटी टाकणं लेटेस्ट सॉफ्टवेअर तुमचं कम्प्युटर जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ते अपग्रेड करणं आवश्यक आहे आणि शक्य असेल जर तर तुम्ही सगळ्या सॉफ्टवेअरचे शक्य असेल म्हणजे लायसन्स कॉपीज वापरणं आवश्यक आहे शक्य असेल तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरा प्रत्येक तुमच्या सॉफ्टवेअर जे पेड सॉफ्टवेअर असेल त्याचे पॅरल ओपन सोर्स व्हर्जन येतात ओपन सोर्समध्ये फायदा आहे की हे फ्री असतात आणि लोकांनी तयार केलेले असतात त्याचा सोर्स कोड उपलब्ध असतं तर त्यात बॅकडोअर नसतात किंवा वायरसेस नसतात नॉर्मली नसतात आणि त्यात काही फ्लॉ आला तर ओपन सोर्स कम्युनिटी त्या फ्लॉला इमिजिएटली दुरुस्त करते अच्छा तर असे लिनक्सचे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत तुम्हाला थोडं कठीण होईल की एक आठवडा दोन आठवडा त्रास होईल पण तुम्ही एकदा वापर करायला सुरुवात केलं तर याला वायरसेस कमी आहेत याला हॅकिंग करणं शक्य आहे म्हणजे कठीण आहे आणि फ्री आहेत आणि आपोआप अपग्रेड आप, आप होतात हे दररोज तर ओपन सोर्स मला वाटतं एक एक चांगला सोल्युशन आहे खरं तंत्रज्ञानाच्या दुनियामध्ये वावरायचं असेल तर शिकणं हे क्रमप्राप्त आहे लोकली आणि सतत शिकत राहून प्रगतीकडे आणि गुन्ह्याला आळा या दोन्ही गोष्टी सहज शक्य आहेत जसं पूर्वी आपण लिटरसी म्हणायचो आता मला वाटतं की सायबर लिटरसी ही पहिली लिटरसी yes, ते अत्यावश्यक आहे आहे <laughs> सर जेव्हा मगाचा एक मुद्दा होता की सायबर कॅफेमध्ये जाणाऱ्यांची संख्या आता कमी होत चाललेली आहे पण तरी सुद्धा आहे तिथे गेल्यानंतर सुद्धा सायबर सेलचं तिथे सा लक्ष कशा पद्धतीने असतं ते सगळ्या नियंत्रण कसं असतं एक तर सायबर सेलचे रुल्स आपल्या सायबर कॅफेचे रेग्युलेशन रुल्स जारी झालेले आहेत तर सायबर कॅफेवाल्यांना माहीत असतं की काय काय रुल्स म्हणजे जिथे तो माणूस आला तर त्याची आयडेंटिटी घेणे बरं आणि तो कुठल्या साईटवर जाता त्याची प्रायव्हसीमध्ये कुणाला जायचं नाही तरी पण तो काय काय ऍक्सेस करतो याचा एक कुठेतरी लॉग असावा तर असे सायबर कॅफे करता विस्तृत रुल्स आहेत ते सायबर कॅफे जे ऑपरेट करतात त्यांना माहिती आहे तर याप्रमाणे आपण बघाल की सायबर कॅफेवरून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या थोडी आता कमी झालेली आहे किंवा कंट्रोलमध्ये आहे पण मोबाईल डिव्हाइस प्रत्येक मोबाईल वर आता इंटरनेट आहे तर लोकांना सायबर कॅफेला जाण्याची खरं तर इतकी गरज नसते आणि सगळ्यांना आता फोर जी नेटवर्क्स यायला लागले हाय सुपर हायस्पीड नेटवर्क्स यायला लागले तर लोकांना हे सहजपणे म्हणजे इंटरनेट त्यांना वापरणं शक्य झालेलं आहे दुसरं असं झालंय की यात रुरल अर्बन डिवाईड राहिलेला नाही आता तुम्ही गावात जा तिकडे लोक व्हॉट्सॲप वापरतात तर हे तंत्रज्ञान तंत्रज्ञान जितक्या इझिली आपण शिकतोय त्याची सेक्युरिटी आपण लक्षात घ्यावी हे आवश्यक आहे जेव्हा तंत्रज्ञान वापरायचं आहे सुरक्षितता ही ही हवीच आहे तर त्याची रचना किंवा घरामध्ये कुठल्या गोष्टी हव्यात कम्प्युटर कसा ठेवावा इथपासनं आपण काही सुरक्षिततेचे पैलू सांगू शकू बरोबर आहे कम्प्युटर हा पब्लिक एरियामध्ये असावा तर मुलांना याला प्रायव्हेट ऍक्सेस बंद रूम मध्ये मिळू नये अच्छा कारण पूर्वी कुणाला अप्रोच करणं अशक्य होतं म्हणजे फक्त लोक फोन करायचे आता आपल्याला माहित नाही की तुमच्या मुली मुलींना कोण अप्रोच करतोय तो त्यांच्याशी काय बोलतोय आणि इंटरनेटचा वापर मुलं रात्री पेरेट झोपल्यानंतरही करतात तर जे मी इंटरनेट पॅक बद्दल म्हणत होतो की असे काहीतरी रुल्स घरात असणे आवश्यक आहे जर नॉर्मल तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये कम्प्युटर असला आणि दाराकडे त्याची स्क्रीन असली तर त्याच्या म्हणजे गैरवापर होण्याची शक्यता कमी असते बरोबर आणि दुसरं एक ओपेनस असा मी मुलांसोबत की ज्या पेरेंट्सना फेसबुक बद्दल माहिती नाही त्यांनी अकाउंट उघडावा आणि मुलांच्या फ्रेंड लिस्टमध्ये जावा मुद्दाम, <laughs> <शिकावा। laughs> मुद्दाम शिकावा मुद्दाम शिकावा काही काही चुकीचं नाही याच्यात आणि मुलांना सांगावा की मी तुमच्या फ्रेंड लिस्टवर आहे कारण काय आहे की इट इज लाईक like हो। क्रॉसिंग द रोड तुम्हाला थोडा हँड होल्डिंग करावा लागेल मुलांना कारण त्यांना माहिती नाही आहे खरं पाश्चात्यांचं आपण जेव्हा अनुकरण करायचं असं म्हणतो तेव्हा या इंटरनेट पॅकच्या किंवा काही काही योग्य पद्धतीने पुढे जाण्याच्या बाबतीमध्ये हे आवर्जून व्हायला पुढचा फोन आहे नमस्कार हॅलो ना नमस्कार मी नागेंद्र जंग बोलतो मुंबई गिरगाव मधून तर मला एक प्रश्न एक प्रश्न विचारायचा असा की सायबर क्राईम अवेअरनेस साठी असे काही तीन महिन्याचे कोर्सेस किंवा सहा महिन्याचे डिप्लोमा कोर्सेस काही आहे का मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये करून आपण करू शकतो धन्यवाद कोर्सेस आहेत पण या कोर्सेसचा वापर तुम्ही कुठे करणार म्हणजे तुम्हाला सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल व्हायचं असेल तर याच्याकरता वेगळे कोर्सेस आहेत तर असे जनरल कोर्सेस नाहीत की म्हणजे ॲप्सच्या सिक्युरिटीबद्दल किंवा असे जनरल कोर्सेस नाहीत पण स्पेसिफिक कोर्सेस खूप आहेत म्हणजे नेटवर्क सिक्युरिटीबद्दल किंवा सायबर फोरेन्सिक्स बद्दल असे स्पेसिफिक कोर्सेस आहेत पण कोर्सेस तुम्हाला कशा करता पाहिजेत उद्दिष्ट स्पष्ट हवं जसं तुम्हाला फक्त जर स्वतःच्या सुरक्षिते कि सुरक्षितेसाठी किंवा तुमच्या मित्रांच्या फॅमिलीच्या सुरक्षेसाठी माहिती घ्यायची असेल तर इंटरनेटवर खूप चांगली माहिती उपलब्ध आहे तुम्ही म्हणजे सायबर सेल वगैरेच्या वेबसाईटवर जाणार त्यातही तुम्हाला टिप्स मिळणार की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बद्दल काय पथ्य आहेत किंवा ईमेलबद्दल तुम्हाला कुठली सुरक्षितता बाळगायला हवी हे सगळे टिप्स आहेत तर जर तुम्हाला फक्त नॉर्मल तुमच्या वापराबद्दल शिकायचं असेल तर इंटरनेटवर टिप्स उपलब्ध आहेत स्पेसिफिक कोर्स तुम्हाला नोकरीसाठी करायचा असेल किंवा तुमच्या कामाबद्दल असेल तर त्याला स्पेसिफिक कोर्सेस आहेत बरोबर सर तुम्ही आता खूप छान उल्लेख केला तो म्हणजे आज आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल जो आहे तो सगळ्या जगभर आपल्याला हिंडवू नये आणतो त्याचबरोबर सगळे धोकेसुद्धा त्याच एका छोट्याशा हँडसेटमध्ये सामावलेले आहेत जेव्हा नेट बँकिंग ही संकल्पना आपल्या मोबाईलमध्ये आलेली आहे तेव्हा तो धोका किती पटीने वाढतो आणि किती पटीने आपल्याला तो कमी करता येतो बँक फ्रॉड्स आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत पण यात एक मला असा प्रॉब्लेम वाटतं की याला रिपोर्टिंग खूप कमी आहे अच्छा तर बँकेना किंवा तुम्ही जेव्हा ज़ब, कॉर्पोरेटला विचारता तर त्यांना रेप्युटेशनल रिस्क असतं आणि लेजिटिमेट आहे की त्यांना वाटतं की जर आमच्या नावाबद्दल असं गेलं असं प्रेसमध्ये आलं की आ, या बँकेच्या क्रेडिट कार्डवरून लोकांनी पैसे काढले हॅकर्सनी तर त्या बँकेची क्रेडिबिलिटी खाली जाईल पण हे रिपोर्ट न केल्यामुळे असे गुन्हेगार फिरत असतात आणि दुसऱ्या लोकांना फसवत असतात एकंदरीत तुमचा पिन नंबर शेअर करू नये किंवा पिन नंबर असेल तर त्याला वेळोवेळी चेंज करणे आवश्यक आहे पहिल्यांदा जे तुम्हाला पिन नंबर मिळतो त्याला चेंज करणं आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त बँकेकडून तुम्हाला नॉर्मली पोस्टाने किंवा कुरिअरने कम्युनिकेशन येतात आपण क्रेडिट कार्ड काढल्यानंतर बाकीचं हे फेकून देतो पण त्याला वेगवेगळे तिथे बार कोड वगैरे असतात किंवा तुमची वैयक्तिक माहिती असते अकाउंट नंबर असते याचा वापरही कुठला फ्रॉड करू शकतो नेट बँकिंग करताना जर त्या बँकेच्या स्पेसिफिक ॲप असेल तर ते वापरणं थोडा सेफ आहे कारण त्या ॲपवर एक तर तुमच्या मोबाईलची आयडेंटिटी असते दुसऱ्या मोबाईलवरून लॉग इन तुम्हाला करता येत नाही आणि त्याला वन टाईम पासवर्ड आणि असे ऑथेंटिकेशनचे मेकॅनिझम्स असतात तर बँकेचा स्वतःचं जर ॲप असेल तर त्याला बिल्ट इन सेफ्टी फीचर्स आहेत दुसरं प्रायव्हेट वा, पब्लिक वायफाय नेटवर्कवरून नॉर्मली बँक ट्रान्झॅक्शन करू नये सायबर कॅफेमधून बँक ट्रान्झॅक्शन करू नये जर तुम्ही केलं तर तिथून तुम्ही लॉग आऊट व्हा एक छोटस हे की लॉग इन करताना कुठल्याही साईटवर जर एचटीटीपी एस नसेल एचटीटीपी आणि पी एस मध्ये फरक आहे पी एस सेक्युअर आहे आणि छोटासा लॉक दिसणार तुम्हाला ब्राउजर मध्ये जिथे पी एस नसेल तिकडे कुठलाही तुम्ही व्यवहार करू नका एसटीटीपीएस सेक्युअर आहे हवाच एस फॉर सिक्युरिटी है, येस आता जेव्हा असं म्हणतो तेव्हा एक हवं की अॅप्स जे आहेत त्या अॅपमध्ये सुद्धा ही आपल्याला कशी कळते कोणतं ॲप प्रत्येक एपमध्ये आपल्याला लॉग इन करायला सांगितलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईलमधला डेटा जो आहे तो ॲक्सेस करण्याची परवानगीही सुरुवातीला प्रत्येक एपमध्ये मागितली जाते मग हे ॲप आप आपल्या सुरक्षिततेसाठी आहे हा या ॲपद्वारे खेळला जाणारा खेळ जो आहे तो आपण फक्त खेळच खेळत आहोत आपल्या मोबाईलमधली माहिती चोरली जात नाहीये या बाबतीमध्ये सजगता कशी बाळगायची याबद्दल तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटणार आतामध्ये एक एप आप ने आपल्या स्टोअरवरून काढला त्याचं नाव होतं स्मॅश ॲप एस एम -E एस ई एस एच okay. स्मॅश ॲप हे पाकिस्तानच्या आय एस आयनी तयार करून घेतलं होतं आणि या एपवरून ते इंडियन आर्मीच्या सगळ्या मुवमेंटवर लक्ष ठेवत होते आणि हा ऍप म्हणजे त्या मोबाईलमधले सगळे मेसेजेस कॉल लॉग्स लोकेशनल डेटा डॉक्युमेंट्स हे सगळं चोरून पाकिस्तानच्या लोकांना पाठवत होता तर तुम्हाला माहीत नाही की तुम्ही जेव्हा ॲपला परवानगी देता तुम्ही 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 ले ले तुम्ही तर तुम्ही त्याला फोटो लोकेशन सगळं काही ॲक्सेस करण्याची परवानगी देता जर तुम्ही बघाल तर तुम्ही मोबाईलचे तुमचे फक्त एक पाच टक्के ॲप वापरता बाकी सगळे इन्स्टॉल केलेले ॲप तुम्ही कधी वापरत नाहीत तर आवश्यक नसेल तर त्या ॲपचा वापर करू नका आणि ॲप्सच्या खाली त्याच्या ॲप्सच्या डाउनलोड साईटवर जेव्हा तुम्ही जाल गुगल प्ले स्टोअरमध्ये किंवा आयट्युन्समध्ये तेव्हा तिथे लोकांनी रिव्ह्यू दिलेले असतात Oh. ते वाचा hmm. आणि नॉर्मली जिथे खराब रिव्ह्यू दिले असतील ते ॲपचा बिलकुल वापर करू नका लक्षच द्यायचं लक्षच द्यायचं नाही कारण आपल्याला माहित नसतं की कुठला ऍप इन्फॉर्मेशन स्टीलिंग करतं आणि गुगल किंवा अशा मोठ्या कंपनीने जे बनवलेले ॲप असतात त्यात सेक्युरिटी असते किंवा ते अटलिस्ट तुमची माहिती फ्रॉड करण्याकरता किंवा क्राईम करण्याकरता वापरत नाहीत तुमच्या माहितीचा वापर होत असेल काय काय वापर होत असेल ते मला माहीत नाही पण सगळ्याच कंपनी तुमच्या डेटाचा वापर करतात पण नक्कीच चुकीचा वापर होत चुकीचा वापर होत नसावा नसावा <laughs> सर जेव्हा आपण वेगवेगळ्या नेट बँकिंग झालं संगणक झालं इंटरनेटचा वापर झाला क्रेडिट कार्डाचा होणारा वापर आणि त्यामध्ये आपल्या कानावरती येणारे विविध किस्से कि बाबा अमुक अमुक यांच्या अकाउंटमधनं तासाभरामध्ये सगळे पैसे काढण्यात आले वेगवेगळ्या लोकेशनमधून हे आणि असे अनेक किस्से सतत वेगवेगळ्या माध्यमांपासून आपल्यापाशी पोहचत असतात यामधली सत्य असत्य तर काय असतं हे माहिती नाही पण एखादी बातमी वाचली की आपण पटकन सजग होतो आणि पुन्हा पुन्हा आपलं कार्ड पुन्हा पुन्हा आपलं पिनकोड आपण तपासून पाहतो एक सामान्य वृत्ती अशी काम करते पण नेमकं ने त्यावेळी काय करायला हवं हो। एक तर तुम्ही स्वतःची बँक स्टेटमेंट तपासत जा की एक विचित्र प्रकारचा अटॅक असतो ज्याला म्हणतात आपण सलामी अटॅक तर अशी फ्रॉडस्टर काय करतात की प्रत्येकाच्या अकाउंटमधून दहा रुपये काढणार अच्छा आणि फक्त दहा रुपयाचा डिफरन्स असतो म्हणून तुमच्या लक्षात येत नाही पण तुम्ही तुमचे दहा रुपये जो माणूस काढू शकतो तो दहा लाखही काढू शकतो अगदी पण हे दहा दहा असे दहा लाख लोकांच्या अकाउंटमधून काढतात आणि त्यांना कधी कळत नाही तर तुमचे बँक स्टेटमेंट्स जे असतात अकाउंट ते तपासत जानॉमोलस एंट्री जर तुम्हाला मिळाली तर त्याबद्दल इमिजिएटली बँकेशी कॉन्टॅक्ट करा आणि कुठलाही तुम्हाला असा अलर्ट मिळतात सस्पिशियस ट्रान्झॅक्शनचा एकतर इमिजिएटली आपला पिन वगैरे चेंज करायचा आणि बँकेला इन्फॉर्मेशन द्यायची की असं असं झालेलं आहे याबद्दल म्हणजे काळजी घेणे अत्यावश्यक आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याकडे काही कॉल्स येतात जे कॉल्स <गौल> भारतामधले नसतात आपल्या देशामधले नसतात पण बाहेरून आलेले असतात आणि ऑडवेळी पहाटे मध्यरात्री किंवा अशा वेळी की ज्यावेळी कुणी फोनपाशी नसेल त्यावेळी एक किंवा अर्धी रिंग वाजते आणि फोन बंद झालेले असतात यामध्ये आपल्या काही डेटा चोरण्याची भीती असू शकते डेटा चोरण्यात नाही पण वेगवेगळे प्रकारचे स्कॅम्स आहेत हे नॉर्मली स्कॅम्स कसे असतात की बघा जर आपण बघत असल तर वन सिक्स झिरो झिरो नंबर जे असतात ते टोल फ्री असतात जगात कुठेही याचं उलट म्हणजे प्रीमियम लाईन्स असतात जसे म्हणजे ॲस्ट्रो लाईन हे ते असे विचित्र प्रकारचे लाईन्स असतात ते प्रीमियम रेट चार्ज करतात तर हे लोक काय करतात की तुम्हाला मिस्ड कॉल देतात आणि कधी कधी आपण यांना कॉल बॅक करतो कॉल केल्यानंतर आपल्याला हे लोक प्रीमियम रेटवर चार्ज करतात आणि हे आपल्या कॉलमधून हे पैसे जातात आपल्याला कळत नाही हे एक प्रकार झालं दुसरं आता हल्ली कॉल सेंटर्स क्रिमिनल लोकांनी ऑर्गनाइज कॉल सेंटर्स सुरू केले ते तुम्हाला कॉल देतात की असं असं तुमचं इन्शुरन्सची थकबाकी आहे आणि मग तुम्हाला ते म्हणतात सा की आम्ही फॅसिलिटेट करतो तुम्ही तुमचा पासवर्ड सांगा किंवा पिन नंबर सांगा वैयक्तिक माहिती द्या तर दीज पीपल आर एक्च्युली ट्राईंग टू हायजॅक युअर अकाउंट किंवा तुमचे पैसे ते काढतात त्यावेळेस तर कुठलीही माहिती फोनवर देऊ नका नॉर्मली कुठलाही बँक तुम्हाला असं फोन करत नाही आणि एकदम अथॉरिटेटिव्हली बोलतात व्यवस्थित बोलतात सांगतात की आम्ही या कंपनीमधून बोलतोय तुम्हाला तुमचीच माहिती देतात आणि माहिती आपणच दिलेली असते कुठे hmm. म्हणजे जसा आपल्या मध्ये बोलणं सुरू होतं तर मी सांगितलं की फेसबुकवर क्विज येतात क्विज येतात की तुमचा आवडता रंग कुठला मग हळूच विचारणार की तुमचा जन्म कुठे झालेला आहे किंवा तुम्हाला पेटचं नाव काय आहे वगैरे वगैरे हे सगळे आपले सिक्युरिटी क्वेश्चन्स असतात Yes. आणि तुमचा पासवर्ड हरवल्यानंतर तुम्हाला फक्त से से हे सेक्युरिटी क्वेश्चन्स असतात तुमचे सेक्युरिटी क्वेश्चन हे लोक हार्वेस्ट करतात असे हार्वेस्ट केल्यानंतर मग तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करणं सहजपणे शक्य होतो किंवा तुम्हाला कॉल देता येईल अशा फेक uh, कॉल सेंटरवरून आणि मग आपण यांना बाकी जास्तीची माहिती देतो माहिती देतो पिनकोड नंबर वगैरे हो किंवा बाकी आपले अप, पिन नंबर वगैरे अशी माहिती देतो तर हे लोक सहजपणे आपल्या अकाउंटला कॅप्चर करू शकतात सर आपल्यापाशी प्रश्न पोचतात की मुळात परदेशामध्ये किंवा देशामध्ये सुरक्षितता हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा आपला देश कशा पद्धतीने सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत सज्ज आहे सुरक्षित आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल मी इतकं सांगतो की डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये रशियाची पॉवर ग्रीड हॅकर लोकांनी बंद केली आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेन देशाची पॉवर ग्रीड बंद केली आणि मागच्या जानेवारीमध्ये इस्रायल पॉवर ग्रीडवर हॅकर लोकांनी आक्रमण करून पॉवर ग्रीड बंद केली होती पण या दृष्टीने आपल्याकडे तरी अटॅक्स हो होत असतील तरी पण आपण सजग आहोत आणि कॉम्पिटेट आहोत आपल्याकडे असा ऐकायला आला आणि इतका मोठा देश आहे आणि सगळीकडून अटॅक सुरू असतात सायबर अटॅक हा म्हणजे वॉरफेअर सतत सुरू असतो सायबर वॉर हा सुरू आहे दररोज सुरू आहे म्हणजे प्रत्येक जितके इम्पॉर्टंट क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे इथे हजारो ने अटॅक होत हो असतात पण यंत्रणा आहे आणि याबद्दल एकतर आपले भारतीय लोक जे आपले इंजिनियर्स आहेत किंवा सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहेत हे जगात सगळ्यात चांगले आहेत आणि जे आपल्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे यंत्रणा आहेत इथे चांगल्या प्रकारची सायबर सिक्युरिटी ऑलरेडी आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली टीम सज्ज आहे पुढचा फोन आहे नमस्कार बोला नमस्कार रमेश बोला नमस्कार तुम्हाला दोघांनाही होळीच्या शुभेच्छा आपल्यालाही आणि ब्रिजेश साहेब तुमचं मराठी ऐकून खरखर धन्य झालो आम्ही कारण पहिल्यांदा सुंदर आणि अस्कलित तुम्ही मराठी बोलताय माझा प्रश्न असा आहे मोबाईल चोरीचे प्रकार फार वाढलेत मुंबईमध्ये आणि त्या मोबाईलचा जो आयएमआ नंबर असतो कंपनी सांगतात की नाही नाही या आय एम आय नंबर म्हणून तुमचा हरवला तरी आम्ही ते ट्रॅक करू पोलीस मदत करतात हे करतात पण तुमचा अनुभव काय कारण तो मोबाईल जो एम आय नंबर क्रॅक करणारी टोळी सुद्धा या भारतामध्ये आहे आणि तो मोबाईल दोन चार दिवसांनी कुठेतरी आसाम बांगलादेश किंवा त्या बॉर्डर नॉर्थ ईस्टला जातो आणि सापडतच नाही याबद्दल जर प्रकाश टाकला तर बरं होईल धन्यवाद नक्कीच मराठीबद्दल धन्यवाद मी नागपूरच्या असल्याने मला मारा मराठी थोडा वराडीसारखा आहे पण त्यांनी पण बोलण्याचा uh, प्रयत्न करतो मोबाईलचा प्रॉब्लेम असा आहे की आय uh, एम आय नंबर तुम्ही फक्त स्टार हॅश झिरो सिक्स हॅश हे है डायल केलं की तुम्हाला एक दहा अंकी मोबाईल आयम ए नंबर मिळेल ते नोट करून ठेवा आता तुम्ही करू शकता स्टार हॅश झिरो सिक्स हॅश हे है तुम्ही डायल करताच तुम्हाला तुमचा आय एम आय नंबर मिळेल हे आय नंबर तुम्ही स्टोर करून ठेवा तसंच सर्व्हिस प्रोवायडरकडे तुमचा आयमिआय तुम्ह नंबर असतं चोरीमध्ये प्रॉब्लम असा आहे की हे जे चोरी करणारे आहेत ते या राज्यात विकत नाहीत तर नॉर्मली आपण तुमचा मोबाईल चोरी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पोलिसांना कंप्लेंट करता तेव्हा आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडरला याची इन्फॉर्मेशन देतो पण या चोरांना माहीत असतं की आ, की हा नंबर ऑन झाला की इमिजिएटली कळेल सर्व्हिस प्रोव्हाइडरला पण हे लोक खूप दिवस हे वापरत नाहीत तर सर, सर्व्हिस प्रोव्हाइडर एक लिमिटेड पीरियड पर्यंत याच्यावर लक्ष घालू शकतात कारण असे लाखोने फोन्स आहेत आणि तसं हे म्हणाले की मोबाईल आय नंबर चेंज करणारे लोक आहेत आहेत आय नंबर चेंज होऊ शकतो पण ते खूप कठीण आहे म्हणजे सहजपणे शक्य नाही कारण त्याच चोराला अजून खर्च करावा लागेल त्याबद्दल पण याच्यापेक्षा काही सिम्पल टिप्स आहेत जर तुमचं म्हणजे गुगलचा फोन असेल किंवा आयफोन असेल तर ट्रॅक माय फोनची सुविधा आहे त्याच्यात आणि लॉस्ट फोन त्याच्यात फॅसिलिटीज आहेत की तुम्ही तुमचा लॉस्ट फोन ट्रॅक करू शकता आ, रिमोटली त्याला वाईप करू शकता रिमोटली त्याला लॉक करू शकता आ, रिमोटली त्याच्यावरून डेटा तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला फुल व्हॉल्युममध्ये तुम्ही त्याला रिंग करू शकता तो त्याला थांबवता येणार नाही हे सगळं लॉस्ट फोनच्या लॉस्ट दे सामान्य माणूस करू शकतो करू शकतो आणि पण त्या पर्टिक्युलर याला सेक्युरिटी फीचरला समजून त्याला तुम्हाला इनिशिएट करणे किंवा ऑन करणे आवश्यक आहे अच्छा आयफोन मध्ये आहे आणि गुगलच्या फोनमध्ये सगळ्या फोनमध्ये आहेत आणि याच प्रकारचे फोन लोक जास्त वापरतात याबद्दल सुंदर ट्युटोरियल असतात युट्यूबवर जाणे आणि फक्त बघणे की हाऊ टू रिकवर लास्ट लॉस्ट फोन किंवा ट्रॅक माय लॉस्ट फोन तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथे युट्यूबवर दिसेल मार्गदर्शन मिळेल तर हे तुम्ही ऑन केल्यानंतर मग तुमचा फोन तुम्हाला एटलिस्ट कुठे आहे हे हे कळेल तुम्ही लोकल पोलिसला त्याची माहिती देऊ शकता आणि त्याला ट्रॅक करता येईल म्हणजे आय मी आय नंबरच्या व्यतिरिक्त मी म्हणतोय सर असं होतं की आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण पटापट फोन बदलत असतो हे हँडसेट मागचा आला गेला नवीन आला मागचा आला नवीन गेला अशा पद्धतीने जुना जेव्हा आपण हँडसेट निकामी करतो आपल्या पद्धतीने आपण तो सगळा डेटा रिकामा केलेला आहे मेसेजेस डिलीट मारलेले आहेत ॲप्स सगळे वाईप ऑफ केलेले आहेत आता तो मोबाईल सेफ आहे एकतर मला वाटतं नव्वद टक्के लोक फॉर्मॅट करत नाहीत फोन डिस्पोज करताना ते परस्पर दुसऱ्याला देऊन टाकतात किंवा विकतात पण याच्यात तुमची सगळी माहिती आहे तुमचे फोटोज आहेत आणि संगणकावर कुठलीही गोष्ट कधीही डिलीट होत नाही अच्छा त्याला रिकवर करता येतं तर जर तुम्हाला काही डिस्पोज करायचं असेल तर तुम्ही त्याला सेक्युअर वाईप म्हणून कॉन्सेप्ट असतात की सेक्युअर वाईप केला तर सात आठ वेळा त्याच्यावर रॉ डेटा लिहिला जातं आणि त्याच्यामुळे सगळं फॉर्मॅट होतं ते पण मोबाईल फोन डिस्पोज करताना तुम्ही त्याच्यातलं मेमरी कार्ड काढून घेणे आणि बाकी सगळं जी सगळी माहिती आहे ती फॉर्मॅट करणे अदरवाइज तुमची कुठलीही डिलीटेड जे साधं तुम्ही डिलीट केलं असेल ती माहिती रिकवर करता येतात तुमचं काही वैयक्तिक असेल पर्सनल असेल जे तुम्हाला शेअर करायचं नसेल तुमचे मेसेजेस असतील हे सगळं दुसऱ्याला त्या मोबाईल आपल्या स्टोअरवाल्याला माहिती शकते पुढचा अहमदनगरचा फोन आहे नमस्कार बोला हॅलो बोला प्रश्न विचारा हा नमस्कार सर आवाज तुमचा प्रश्न विचारा ओके 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 सर जी आता बँकिंग सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहचवली हो जनधनच्या माध्यमातून आणि uh, जेणेकरून जे बँकेपासून दूर झालेला वर्ग होता किंवा बँकेपर्यंत न पोहोचलेला वर्ग होता तो आता बँकेशी जोरला गेलाय गव्हर्नमेंट uh, एकीकडे एक टेक्नॉलॉजी युज करण्यासाठी लोकांना प्रमोट करते परंतु ग्रामीण भागामध्ये ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर आता एटीएम असेल साधा एटीएम वापरण्यापासून ने नेट बँकिंग असेल अशा अनेक ज्या गोष्टी नवीन आहेत त्या लोकांना ग्रामीण भागातल्या कराव्या लागतात तर यामध्ये फार मोठी भीती आहे कुठेतरी कुठेतरी एखादा एटीएमचा कॉल कोणाला तरी येतो त्यातनं काहीतरी आर्थिक फसवणूक झाल्याचं ऐकतात आणि त्यामुळं जी लोकं आहेत ती ते टेक्नॉलॉजी पासून दूर राहतात तर मग ह्या ग्रामीण भागापर्यंत सायबर सेल करून मग कशी प्रयत्न केली जातील की लोकांना ही टेक्नॉलॉजी व्यवस्थित कसं युज करायचं सांगितलं जाईल की जेणेकरून ते याला घाबरणार नाहीत आणि ही टेक्नॉलॉजी ते वापरतील कारण एक छोटस उदाहरण फक्त सांगतो की जे रुपे कार्ड आता आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने लागू केलं जो जनधनचा एक लाखाचा विमा आहे ते रुपे कार्ड जर नव्वद दिवसातून एकदा ऍक्टिवाइज झालं त्या विम्याचा फायदा होणार आहे परंतु अनेक लोक फक्त भीतीमुळे ते युज करत नाही तर या लोकांपर्यंत कसं पोहोचवलं जाईल की तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि सायबर धोक्यापासूनही तुम्हाला वाचता येईल तर हे अवेअरनेस करण्यासाठी सायबर धोक्याचा प्रयत्न करते मुद्दा पोचलाय सर तो हाकार करम, जन <laughs> <जन जागर्ती। laughs> तर प्रसादचं उत्तर म्हणजे हा कार्यक्रम जनजागृ जनजागृती अगदी तर लोकांना प्रबोधन करणे आवश्यक आहे आणि याबद्दल सगळीकडून प्रयत्न सुरू आहेत मला वाटतं या याबद्दल बँकेशीही किंवा कॉर्पोरेटशी आमचं बोलणं सुरू असतं आणि त्यांचे लेटेस्ट सेक्युरिटी फीचर्स काय आहेत किंवा जर आम आम्हाला आमच्या तपासात काही आढळलं तर याचा फीडबॅक आम्ही त्यांना देत असतो आणि हे फीडबॅक दिल्यानंतर ते आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये सतत सुधार करत असतात हे महत्वाचं आहे जर आपण बघाल तर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन थ्री फॅक्टर ऑथेंटिकेशन वन टाईम पासवर्ड बायोमेट्रिक्स या सगळ्या नवीन नवीन यंत्रणा येत असतात पण नॉर्मली यंत्रणेचा फ्लॉ तुम्हाला मिळाल्यानंतर त्याला रोल आउट करायला काही काही अवधी असते खरे पण त्यात हे क्रिमिनल लोक जे आहेत ते लोकांचा गैरफायदा घेतात तरी पण तुम्हाला वापर करावाच लागेल या टेक्नॉलॉजीचा किंवा काही आता पर्याय नाही कारण आता जे काही तुम्ही वापरता सगळं काही हे ऑनलाईन होणारच आहे म्हणजे राईट फ्रॉम टिकिटिंग तो तुमचं म्हणजे गॅस सबसिडी ट्रॅव्हल सगळं काही तुमचं ऑनलाईन होणार आहे जे बेसिक पथ्य आहेत की समथिंग लुक्स टू गुड टू बी ट्रू इट इज नॉट आणि तुम्ही मगाशी आम्हाला जे सांगितलं ते नो मिल इज फ्री इन दिस वर्ल्ड <laughs> त्यामुळे कुठलाही ऍप आप सुद्धा आपल्यापाशी काहीतरी दडलेलं असू शकतो बरोबर आहे तुमची माहिती ऍप्स गोळा करतात त्या तुम्ही माहिती त्या माहितीचा वापर करतात तुम्हाला बघा टार्गेटेड एड्स येतात किंवा जे फ्रॉडस्टर असतात ते तुमची माहिती तुम्ही दिलेली माहिती फेसबुकवरून याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो आपण अच्छा सर जर कोणाला स्पेसिफिक अटॅक करायचं असेल एक दोन प्रकार मी अजून सांगतो फिशिंग आणि स्पिअर फिशिंग तर फिशिंग असा प्रकार आहे की एक ईमेल येतं त्यात असलं त्यात म्हणतात की सिस्टम अपग्रेड आमचं सुरू आहे बँकेकडून येणारा तुम्हाला लेजिटिमेट ईमेल वाटेल वा त्याचा खाली लिंक असते बँकेची डॅश डॅश सी बँक डॉट कॉम पण ती लिंक तुम्हाला त्या बँकेच्या साईटवर नेत नाही ती तसं एक क्लोन करून तयार केलेला साईट असतं त्या साईटवर घेऊन जातात तुम्हाला वाटतं की बँकेकडून ईमेल आलेला आहे आणि तुम्ही त्याला क्लिक करता त्याला फिशिंग म्हणतात फिशिंग अटॅक तर तुम्ही हुबेहूब बँकेसारख्या वेबसाईटवर जाणार तिथे युजर युजरनेम पासवर्ड तुम्ही टाकणार युजरनेम पासवर्ड तुम्ही दिलं की तुमचा अकाउंट तो समोरचा घेऊन गेलं तर नॉर्मली अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका कारण तुम्हाला माहित नाही की जी लिंक आहे ती खरंच बँकेची साईट आहे की नाही नॉर्मली आता बँक सगळीकडे तुम्हाला पासवर्ड द्यायला लागले किंवा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन और्थिंक, करायला लागले किंवा ट्रान्झॅक्शन कन्फर्म करण्याकरिता तुम्हाला मोबाईलवरून कन्फर्म करावं लागतात हे सिक्युरिटी फिचर्स आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरं फिशिंग आलं ज्याला म्हणतात स्पियर फिशिंग स्पियर फिशिंगमध्ये स्पेसिफिक लोकांना तुमच्या नॉर्मली तुमची जी माहिती आहे ते नेटवरून लिंकड इन वळून फेसबुकवरून ही माहिती तुमची गोळा करून तुम्हाला स्पेसिफिक ईमेल पाठवलं जातं अच्छा आणि त्या ईमेल वर तुम्ही क्लिक केलं मग तुम्हाला अशा साईट वर घेऊन जातात आणि तुमचे क्रेडेन्शियल हायजॅक करतात हा, हा 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 तर नॉर्मली कुठल्याही लिंकवर असं क्लिक करू नये आणि पी एस आणि लॉक हे बघणं आवश्यक आहे आजपासून एस फॉर सिक्युरिटी हे सगळ्यांनी समीकरण लक्षात ठेवायचं आणि मगच वरती क्लिक, क्लिक करायचं पुढचा फोन आहे अहमदनगरचा नमस्कार बोला बोला अमोल हा नमस्कार मॅडम मी अमोल परिहार बोलतो औरंगाबादवरून सुरुवातीला दोघांनाही होईच्या शुभेच्छा मॅडम माझा प्रश्न असा आहे की आजकाल ज्या सोशल नेटवर्किंग साईट्स सा आहेत फेसबुक असेल व्हॉट्सअप असतील तर त्या आ, सोशल नेटवर्किंग साईट्सवरती जर आपण मेंबर असेल आणि आपल्या व्यतिरिक्त जर कोणी काही आक्षेपार्ह जर साईट तिथे जर काही के पोस्ट केली असेल तर आपण मेंबर म्हणून साधारणपणे आपल्यावर पण कार्यवाही होऊ शकते का आणि कार्यवाही होत असेल तर कोणत्या प्रकारची कार्यवाही असते धन्यवाद सर या दंगल आणि त्याच्या दृष्टिकोनातून येणारे अनेक आक्षेपारी मजकूर ही गोष्ट जी आहे ती फार सहजी घडते आणि घडते आहे म्हणेपर्यंत ती घडून गेलेली ही असते यामध्ये नकळतपणे जाणारे जाणारेही खूप असतात या दृष्टीने आम्हाला साक्षरतेची खरंच गरज आहे एक तर आपल्याला आश्चर्य वाटेल की असं कंटेंट जे विघातक शक्ती आहेत म्हणजे मी इतकं म्हणू शकतो की सीमेपारच्या ज्या शक्ती आहेत त्या कंटेंट तयार करतात आणि या कंटेंटला आपल्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर ट्विटरवर किंवा फेसबुकवर पोस्ट करतात अच्छा पोस्ट केल्यानंतर मग काही लोक जे असतात त्यांचे विचार वेगळे असतात ते त्याला फॉरवर्ड वगैरे करतात त्याला ट्रेंड करतात पण इथे अजून पुन्हा असा विचार करायचा की व्हॉट इज अ क्राईम इन रियल वर्ल्ड इज ऑल्सो अ क्राईम ऑन इंटरनेट आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी आपल्या घरी बसलेलो आहे आणि इथून मला कोणी ट्रॅक करू शकत नाही असं शक्य नाही जर तुमचा फोन नंबर आहे तुमचा आयम नंबर आहे त्याप्रमाणे तुमचा आयपी ॲड्रेस जे आहे ते माहीत आहे तुम्ही जिथे बसले असाल तिथे तुमच्या फोन नंबरप्रमाणे पूर्वी लँडलाईन असायचे त्याप्रमाणे तुमचा आय पी एड्रेस लॉग इन असतो सतत आणि तुम्हाला शोधता येईल म्हणजे जर एजन्सीजना पाहिजे तर तुम्ही क्राईम करत असाल तर तुमचं तुमच्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे तर जबाबदारीने तुम्ही इंटरनेट वापरा असं कुठल्याही आक्षेपाऱ्या मजकूर तुम्ही पोस्ट करू नका दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की जर त्या त्या ग्रुपवर असतील जर तुम्ही फॉरवर्ड केला नसेल कंटेंट क्रिएट केला नसेल कंटेंट मुळातच इलिगल नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही पण काही चाईल्ड पॉर्नोग्राफी वगैरे किंवा असे जे मुळातच गुन्हेगारीच्या स्वरूपात जे ॲक्शन्स असतात हे तुम्ही केल्यात तर यू आर पार्टिसिपेटिंग इन क्राईम तर ते तुम्ही करू नका व्हॉट्सॲप ग्रुपवर जो ऍडमिन असेल त्याला जबाबदारी असते की असं काही कंटेंट आला तर त्यांनी इमिजिएटली सांगणे तुम्हाला व्हॉट्सअपवर डिलीट करता येणं शक्य नाही तरी पण तुम्ही त्या मेंबरला तिथे सांगू शकता वॉर्निंग देऊ शकता की असं कंटेंट तुम्ही पोस्ट करू नये किंवा नॉर्मली ग्रुप क्रिएट करताना एक, एक पोस्टिंग गाईडलाईन्स तुम्ही टाकून द्याव्यात की या गाईडलाइन्सला आपण व्हायोलेट करू नये या गोष्टी तुम्ही असं की ज्या खऱ्या जगतामध्ये वावरताना जी विवेकबुद्धी वापरायची आहे ती या हवेतल्या जगतामध्ये वावरताना सुद्धा वापरायला हवा आहे आपण कुठेही जातो तेव्हा सहजी बोर्डिंग पास आपल्यापाशी येतात ट्रॅव्हल संपलं की ते चटकन टोपलीमध्ये टाकले जाऊ शकतात यामध्ये काही धोका असू शकतो आहे ना तुम तुम्ही पुढच्या वेळेस बोर्डिंग कार्ड तुमच्या हातात येईल तर बघा त्याला एक बार कोड ज्याला म्हणजे तुम्ही बोर्डिंग करताना स्कॅन करतात पण तुम्ही कुठलाही बारकोड स्कॅनर आपल्या स्वतःच्या मोबाईलवर टाका आणि स्कॅन करून बघा त्यात तुमची सगळी वैयक्तिक माहिती त्यात मिळणार इन्क्लुडिंग मला वाटतं कधीकधी तर काही काही एअरलाईन्सचे याच्यात तुम्हाला बुकिंग कोणी करून दिली एजंट कोण आहे सगळी तुमची वैयक्तिक माहिती त्याच्यात मिळेल तर बोर्डिंग कार्ड डिस्पोज करताना त्याला प्रॉपरली फाळून डिस्पोज करावे म्हणजे अदरवाईज आपण हॉटेलला जातो आणि चेकआउट करताना मोबाईल आपला बोर्डिंग पास जुना सोडून देतो पण तसं करू नये कारण या तुमच्या पर्सनल माहितीचा कुठेतरी दुरुपयोग होऊ शकतो सर म्हणजे तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये मला पुन्हा ती पहिलीच तुमची लिंक दिसते आहे ती म्हणजे वैयक्तिक आयुष्यात जगताना आपण जे जे काळजी घेतो ती कायम म्हणजे पूर्वी पत्र यायची तेव्हा पत्रावरचा पत्ता जो मजकूर असायचा तो माणसं पूर्वी फाडून तुकडे करून मग टाकायचे तसं आज आधुनिक काळामध्ये आपल्या जे खाणाखुण्याचे आयडी म्हणून जे काही येतं त्या प्रत्येक गोष्टीला आपण व्यवस्थित बारीक करूनच मग टाकलं पाहिजे सिम कार्ड्स आहेत वेगवेगळे डेटा कार्ड आहेत त्या सगळ्यामध्ये हा धोका आहे नाही का सर जेव्हा या सगळ्या सुरक्षिततेच्या विविध पैलूंविषयी आपण सांगत आहोत तेव्हा एक गोष्ट महत्वाची येते की आज हे इंटरनेटचं जाळं आहे हे ॲप्सचं जाळं आहे सगळीकडे आपल्याला जाणं हे क्रमप्राप्त आहे पण तरीसुद्धा या विश्वासार्ह असलेल्या काही साईट्समध्ये सुद्धा काही धोका असू शकतो का आणि त्या धोक्याची जाणीव आपण कशी ओळखावी पावलं कशी ओळखावीत नाही बघा सेक्युरिटी फीचर्स असतात आणि जसं म्हणजे पासवर्ड एक सिक्युरिटी फीचर झाला पण त्याचा वापर कसा करायचं कारण तुम्हाला आश्चर्य वाटणार कितीदा आपण मध्ये जातो किंवा गव्हर्नमेंट मध्ये जातो आणि कम्प्युटरवर पासवर्ड लिहून ठेवलेलं असतं लोकांनी तुम्ही स्वतःच्या मध्ये बघाल की लोक पासवर्ड तिकडे कम्प्युटरवर चेटने लावून ठेवतात तर प्रश्न सेक्युरिटी फीचर्सचा से नाही आहे प्रश्न असा आहे की आपण त्या सेक्युरिटी फीचर्सचा से कसा वापर करतो तर याबद्दल वैयक्तिक आपण सावधानता बाळगणे आवश्यक आहे आणि सेक्युरिटी फीचर्स हे इम्प्रूव्ह होत असतात म्हणजे जसं फीडबॅक येतो अॅप मॅन्युफॅक्चरला तर त्याचे पुढच्या व्हर्जन्समध्ये हे होत असतात सेक्युरिटी फीचर्स अपग्रेड होत असतात याबद्दल मी अजून एक सांगतो की हे जे गुन्हे वाढत आहेत याबद्दल महाराष्ट्र राज्याने एक खूप चांगला उपक्रम केलेला आहे की प्रत्येक जिल्ह्याला आता एक सायबर लॅब होणार आहे पुढच्या दोन महिन्यात म्हणजे ही चांगली बातमी देतो की पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला एक अद्यावत सायबर लॅब आपल्याकडे असणार आहे सायबर प्रयोगशाळा सायबर सायबर क्राईम्स करता जे काही आपल्याला लागेल त्याला आता पोलिसांना बाहेर जाण्याची गरज नाही नाहीतर नॉर्मली आम्ही याची मदत घे त्याची मदत घे असं करायचो कारण आमच्याकडे इतके महाग साधनसामग्री उपलब्ध नव्हती आता शासनाने बजेटिंग करून आम्हाला पैसे दिलेले आहेत याची प्रोक्युअरमेंट झालेली आहे आणि पुढच्या दोन महिन्यात प्रत्येक जिल्ह्याला एक अद्याप सायबर प्रयोगशाळा आपल्याकडे असणार आहे मस्त आणि याद्वारे आपण पुन्हा सज्ज आहोत नवीन तंत्रज्ञानाशी हँड करायला आणि पुढे जायला बिलकुल सर जेव्हा आपण या वेगवेगळ्या वेबसाईटवरती वरती जातो तेव्हा काही वेबसाईट काही सर्वसामान्य गुन्हे घडू शकतात यासाठी काही तुम्हाला मूलमंत्र द्यायचा आहे किंवा काही उदाहरणामधनं सांगायचं आहे आता एक आमच्याकडे असे केसेस यायला लागले की मॅट्रिमोनियल साईट्सवरून मुलींना लोक फोन करतात आणि ते सांगतात की हे विचित्र एक फसवेगिरीचा प्रकार आहे आणि ज्या मुलींना आता फोन येत असेल त्यांना इमिजिएटली पॅटर्न कळेल तो माणूस सांगतो की मी असं असं परदेशात सेटल्ड आहे आणि म्हणजे तो प्रपोजल देतो लग्नाचा प्रपोजल देतो व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने केली जाते आणि मग तो सांगतो की मी असं असं येणार आहे आणि या या तारखेला एअरपोर्टला पोहोचणार मग तिथे एका दुसऱ्या महिलेचा फोन येतो की हा आला होता पण याच्याकडे काहीतरी कस्टम क्लिअरन्स नाही किंवा याने हा गिफ्ट पाठवला याच्या कस्टम क्लिअरन्स करता आ, मी कस्टम विभागातून बोलते किंवा मी एअरपोर्टवरून बोलते किंवा मी असं म्हणजे अथॉरिटेटिव्ह हे सांगतात आणि सांगतात की याला तुम्हाला क्लिअर करायला किंवा हा अटक झालेला आहे याला क्लिअर करायला तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि अशा खूप मुलींना आ, या प्रकारात गुरफाटलेला या क्रिमिनल्सनी तर याबद्दल ज्यांना असे फोन कॉल्स येत असतील त्यांनी इमिजिएटली त्यांच्या जिल्ह्याच्या सायबर सेलला कळवावं कारण हे एलॉबरेट सेटअप आहे हे काही लोक आहेत हे व्यवस्थितपणे आपल्या मॅट्रिमोनियल साईट्सवरून माहिती घेऊन असं मुलींना फसवतात आणि मुलींनी दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये या लोकांना दिलेले आहेत मुद्दे खूप आहेत वेळ कमी आहे पण सायबर सेल मुंबई डॉट व्ही डॉट इन वर तुम्ही अवश्य भेट द्या अधिक माहिती जाणून घ्या सर वेळ कमी आहे मर्यादित वेळेत भरपूर माहिती दिलीत मनपूर्वक आभार मानते तुमच्या कार्याला शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार